नगर सेवक आणि छेडपी सदस्यांना मालामाल करणारी विधान परिषदेची निवडणूक आता सध्या 3 महिन्यांवरती येऊन ठेपली आहे। राज्यामध्ये सरकार महाविकास आघाडीचे तर सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेची जागा भाजपाकडे। जिंकण्यासाठी आवश्यक असलेली दानद, संख्याबळ आणि तगडा उमेदवार या तिन्ही गोष्टी सध्या भाजपाकडे आहेत। राज्यामध्ये आपली सत्ता आहे एवढाच प्लस पॉइंट राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दिसतोय। निवडणूक कधी होणार, उमेदवार कोण असणार याचा काहीच अंदाज सध्या लागत नसल्यानं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या या निवडणुकीची रणनीती ठरताना सध्या तरी दिसत नाहीये। आमदार प्रशांत परिचारक आणि माजी आमदार दिलीप माने या दोन नावांभोवती सोलापूरच्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा सध्या फिरतीये। लक्ष्मीपुत्राची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं। सोलापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवते तर दिलीप माने हे सध्या शिवसेनेत आहेत, त्यामुळे उमेदवारीचा आणि जागेचा तिढा सुटणार कसा हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे। महेश कोठे, तौफिक शेख आणि आनंद चंदनशिवे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला अद्यापही मुहूर्त लागताना दिसत नाहीये, त्यामुळे माने आणि राष्ट्रवादीची उमेदवारी हे समीकरण सुटणार कसं याकडे सर्वांचंच लक्ष सध्या लागलंय। 1 जानेवारी 2022 रोजी परिचारक यांच्या आमदारकीची मुदत पूर्ण होत असल्यानं साधारणतः डिसेंबरमध्ये सर्व निवडणूक प्रक्रिया अपेक्षित आहे। मागील निवडणुकीच्या तुलनेमध्ये या निवडणुकीसाठी भाजप सध्या प्रचंड प्रबळ आहे, त्यामुळे भाजपासाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातोय। शिवाय जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडी, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्वपक्षीय संचालकांमधील सलोखा यामुळे मतदारांपर्यंत थेट कसं पोहोचायचं याचाही मार्ग भाजपच्या नेत्यांना चांगलाच माहिती आहे, त्यामुळे विधान परिषदेची निवडणूक भाजपासाठी सोपी मानली जाते। या निवडणुकीत आमदार प्रशांत परिचारक यांनाच पुन्हा संधी दिली जाईल अशी सध्याची तरी शक्यता दिसत आहे। भाजपकडून परिचारक यांचं नाव समोर आल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार दिलीप माने यांच्यासारखा सर्वार्थानं तगडा उमेदवार मैदानात उतरवला जाण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। मोहळमाढा माळशिरस नगर परिषद पंचायत समितीच्या सदस्यांची मुदत संपली आहे। कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर गेली आहे, त्यामुळे तिन्ही ठिकाणचे जवळपास 55 ते 60 नगरसेवक या निवडणुकीला मुकणार आहेत। अकलूज, नातेपुते, वैराग आणि श्रीपूर महाळुंगला नगर परिषद नगरपंचायत झाली खरी, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी इथून नगरसेवक निवडून येणं कठीण असल्यानं इथलेही भावी नगरसेवकांचा चांगलाच चान्स हुकणार आहे। अनगर, टेंभुर्णी आणि करकंब नगरपंचायतीचा प्रस्ताव आता गेला आहे, त्यामुळे या नगरपंचायतीचाही फारसा लाभ नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी होण्याची शक्यता नाहीये। अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, कुर्डुवाडी, करमाळा, बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला या 9 नगर परिषदांमधील नगरसेवकांची मुदत 30 डिसेंबर 2021 पूर्ण होतीये। तत्पूर्वी विधान परिषदेचे मतदान न झाल्यास 15 लाखांच्या बंपर लॉटरीला मुकावं लागतं की काय अशी चिंता 9 नगर परिषदांमधील सर्व नगरसेवकांना लागली आहे।